दृश्य आहे सिडनेहम महाविद्यालयातल्या मुरंजन महोत्सवातील. ड्रॅमॅटिकल सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या या महोत्सवाचे मुंबई लाईव्ह माध्यम प्रायोजक आहे. या वर्षी आम्ही मुरंजन 2016 या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. मुंबईतनं आणि बाहेरून देखील बरेचसे कॉलेजेस पार्टिसिपेट केलेलं आहे. त्या पद्धतीने मुरंजन ची वाटचाल ही 1931 अशीच अखंड चालू आहे आणि पुढे तशी चालू राहावी अशी माझ्या कॉलेजची शुभेच्छा पण आहे आणि माझं स्वतःचं मत पण आहे. यंदा मुरंजन मध्ये नाट्यक्षेत्राशी संबंधित विविध कला प्रहसन एकांकिका तसेच म्युझिकल इन्स्ट्रुमेंट नाटक अभिवाचन यांसारखे 11 विविध इव्हेंट इथे झाले. या वर्षी वैशिष्ट्य असं की वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या महाविद्यालयांनीकडे येऊन आपली हजेरी लावलेली आहे. जसं की जोशी बेडेकर कॉलेज म्हणा, टिके टोपे कॉलेज म्हणा, असे वेगवेगळे कॉलेजेस येऊन आपला उत्साह या स्पर्धेत दाखवत आहेत. तर असंच हा एक प्लॅटफॉर्म, बेसिकली हा थिएटरच्या मुलांना घडवण्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करतोय. मुरंजन ह्या स्पर्धेमध्ये मी स्वतः परफॉर्म केलं आहे, मी तिथे विनरसुद्धा राहिलेलो आहे. सो खूप छान स्पर्धा आहे. ही सगळी मुलं ही स्पर्धा ऑर्गनाईज करतात आणि एक पॅशन असतं, एक काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची एक सगळ्यांना ओढ असते आणि त्याच्यातने या स्पर्धेचं आयोजन होतं. एकंदर पाहता नाटकांची खरी मजा या महोत्सवात दिसून येत होती. अगदी मुंबई, ठाणे आणि महाड अशा विविध ठिकाणांहून महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. खरं तर तरुणांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी मुरंजन हे उत्तम व्यासपीठ ठरलं. मुंबई लाईव्ह.